तसं टाकूया अमरावती शहरातील व ग्रामीण भागातील क्राइम डायरीवर पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत पंचेचाळ वर्षीय फिर्यादी मनोज सूर्यवंशी यांची मुलगी आजीला डब्बा देण्याकरिता आली असता फिर्यादीच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलीला आरोपी सुधीर घरडे राहणार निंबोरा याने जबरदस्तीने मोटरसायकलवर बसून पळवून नेले सत्तावीस वर्षीय आरोपी सुधीर घरडेवर अपराध क्रमांक तीनशे त्रेसष्ट भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन गाडगेनगर अंतर्गत फिर्यादी सरतर्फे मिळालेल्या गुप्त माहितीवरून नवसारी वलगाव रोड अमरावती येथे पोलीस स्टाफसह गेले असता चार इसम जुगार खेळताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून वरली मटक्याच्या चिठ्ठ्या एकूण अठराशे पाच रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे आरोपी रामनाथ वाघमारे शुभम धुर्वे यावर अपराध क्रमांक बारा अ मटका जुगार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत फिर्यादी बाबाराव पवार यांची मोटरसायकल इरविन दवाखाना येथे कुलूप लावून ठेवली असता आरोपी निखिल काकणे यांचा जावाई यांनी गाडी चोरून नेत असताना फिर्यादीने पाहिले आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही आरोपी निखिल काकणे यांचा जावाई यावर अपराध क्रमांक तीनशे एकोणऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन खल्लार अंतर्गत एकोणतीस वर्षीय फिर्यादी अंकुश काडे यांनी दिलेल्या माहितीवरून दर्यापूर ते अंजनगाव रोडने इटकी फाट्याजवळ दोन वाहनांचा अपघात होऊन फिर्यादीचा भाऊ मृतक राहुल काळे यांचा जागीच मृत्यू झाला आरोपीने वाहन भरधाव वेगाने चालवल्याने मृतक गंभीर जखमी होऊन मरण पावला वर्षीय आरोपी मयूर धाबे यावर क्रमांक अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास खल्लार पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन बेनोडा अंतर्गत एकोणसाठ वर्षीय फिर्यादी संतोष कुरवाडे हे हजर असताना आरोपी हे तिथे आले व फिर्यादीशी तलाव बद्दल वाद घालून फिर्यादीला गणपत ढोंगणे याने कुर्राडीने मारले तिन्ही आरोपींनी संगनमत करून जीवे मारण्याची धमकीही दिली आरोपी गणपत ढोमणे सागर डोमणे अनिल ढोमने यावर अपराध क्रमांक तीनशे चोवीस पाचशे सहा चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास बेनोडा पोलीस करीत आहेत पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत एकोणतीस एक वर्ष फिर्यादी विकास बोकडे हे बचत गटाची पेंडिंग किस भरायची असे आरोपीला सांगण्यात गेले असता आरोपी यांनी म्हटले तुम्ही आम्हाला बचत गटाचे लोन दिले नाही दोन्ही आरोपींनी थापडा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आरोपी सुनील वानखडे विशाल वानखडे यावर अपराध क्रमांक तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन तडेगाव अंतर्गत चाळीस वर्ष फिर्यादी ही घरकाम करत असताना आरोपी ही फिर्यादीच्या घरी आली आणि म्हणाली की तू दोन दिवस अगोदर माझा रिपोर्ट का दिला असे म्हणून फिर्यादीला मारहाण केली आरोपी बेबी खवसेवर अपराध क्रमांक तीनशे चोवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन चांदूर बाजार अंतर्गत छत्तीस वर्षीय फिर्यादी यांचा मुलगा अकरा वर्षीय किराणा दुकानात गेला असता आरोपीने त्याला थांबून उचलून घेऊन गेला व त्याच्याशी अश्लील कृत्य केले कल्ला केला तर मारहाण करण्याची धमकीही दिली तीस वर्षीय आरोपी अमोल सोनोनीवर अपराध क्रमांक तीनशे त्रेसष्ट पाचशे सहा भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी अंतर्गत वर्षीय निलेश पाटील या फिर्यादीचे वडील गाडीने घाट लाटकी जात असताना सी आर बत्तीस शहात्तर या येणाऱ्या वाहन चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून ठोस मारून जखमी केले आरोपी चालकावर अपराध क्रमांक दोनशे एकोणऐंशी तीनशे सतोतीस तीनशे अडोतीस भादवींतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी अंतर्गत तेवीस वर्षीय फिर्यादी विजय कुंभरे यांचा भाऊ नंदू कुंभरे हा विसरोडी येथे जात असताना रोडवर अज्ञात ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून धडक दिली ते गंभीर जखमी झालेत व उपचारार्थ त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मरणास अज्ञात ट्रॅक्टर चालक हा कारणीभूत आहे या अज्ञात ट्रॅक्टर चालकावर अपराध क्रमांक दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस भाधवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन धारणी अंतर्गत पासष्ट वर्षीय फिर्यादीच्या अंगणाजवळ आरोपी हे फ्लोरिंग करत असताना फिर्यादीने काम करण्यास मनाई केली असता आरोपींनी फिर्यादीला दगडाने मारून जखमी केले व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली आरोपी गणेश पटोरकर ललिता पटोरकर नेहा पटोरकर नितीन पटोरकर यावर अपराध क्रमांक तीनशे चोवीस चार पाचशे सहा भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस स्टेशन चाळीस वर्षीय फिर्यादी हे तिच्या दोन मुलींसोबत शेतात कापूस वेचण्याकरिता गेली होती संध्याकाळी घरी परत येत असताना धीरज लाल धांडे श्री किशन जावरकर नानक धांडे या तिन्ही आरोपींनी संगनमत करून तिची छेडखानी केली या तिन्ही आरोपींवर अपराध क्रमांक तीनशे चौपन्न चौतीस चो गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास मोर्शी पोलीस करीत आहेत धारणी अंतर्गत वर्षीय वर्षीय फिर्यादीची मुलगी हिला आरोपी यशवंत शितकारे याने प्रेमसंबंध ठेवून फूस लावून पळवून नेले यशवंत शितकारे या आरोपीवर अपराध क्रमांक तीनशे त्रेसष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास धारणी पोलीस करीत आहेत आजची क्राईम डायरी आपण इथेच थांबूया आपण बघत राहा सिटी न्यूज